साई बाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीने आणि योग प्रभा भारती सेवा संस्था ट्रस्ट मुंबई यांच्या सौजन्याने साई समाधी शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने समर्पण ध्यानयोग शिबिराचे शिर्डीत आयोजन करण्यात आले. श्री शिवकृपानंद स्वामीजींचे समर्पण ध्यानयोग महाशिबिराचे उद्घाटन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थांचे अध्यक्ष डॉ सुरेश हावरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल, खासदार सदाशिव लोखंडे, विश्वस्त भाऊसाहेब वाकचौरे, प्रताप भोसले विश्वस्त तथा नगराध्यक्षा योगिता शेळके, उपजिल्हाधिकारी मनोज घोडे, विविध धर्मांचे प्रतिनिधी, जंगली महाराज आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, योग प्रभा भारती ट्रस्ट मुंबईचे अनुराग मोदक, गिरीश बोरकर, 22 देशातून आलेले 400 परदेशी साधक व देशातील 15 राज्यातून आलेले सुमारे 20,000 साधक याप्रसंगी उपस्थित होते. शिवकृपानंद स्वामीजींनी हिमालयातून सर्वसामान्यांसाठी समर्पण ध्यानरूपी गंगा आणली असून आत्म्याच्या मोक्षप्राप्तीचा मार्ग या ध्यानातून मिळत आहे. जाती धर्माच्या पलीकडे जीवनाचा उत्कर्ष या माध्यमातून होत आहे. श्री साईबाबांनी सुरू केलेले मानवतेच्या कल्याणाचे कार्य सर्वत्र पोहोचले असून त्यातून साईबाबांची मंदिरे जगभर होत आहे. भक्ती मार्गातून माणसाला माणूस बनविण्याची शक्ती निर्माण झाली असून समर्पण ध्यान योग शिबिराच्या माध्यमातून श्री शिवकृपानंद स्वामींनी सुरू केलेले कार्य जगभर पोहोचत असल्याचे नाईक यांनी सांगितले. कित्येक वर्ष आपण बघतोय हिमालयाचं नाव मी सगळ्यांनी ऐकलंय. हिमालय याला साधू संत राहतात हेही आम्हाला माहित आहे. परंतु समाज आणि हिमालयातील साधू ह्यांचं जे रिलेशन प्रस्थापित करण्यात होत आहे, जे जे काय ते तिकडे करतात ते समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम जे आतापर्यंत कोणी केलं नव्हतं. अशी प्रथा होती की मोक्षासाठी गेलेले संत तिकडे तुम्हा आम्हा सर्वांनी तिथूनच प्रयत्न करावं, तिथे गेल्यानंतर त्यांना खाली उतरण्याची कधी गरज भासलीच नाही आणि इच्छाही झाली नाही. परंतु स्वामीजींनी ज्या पद्धतीनं ही समर्पण ध्यान रूपी गंगा इथं आणली आम्ही सर्व त्यांचे आभारी आहोत. आणि या समर्पण ध्यान रूपी गंगेत आम्हाला जी डुबकी मारायला मिळाली त्यामुळे मला वाटतं संपूर्ण देश. साईबाबांनी श्रद्धासबुरीचा मंत्र दिला, त्याचबरोबर गरिबांची सेवा हा तंत्रही दिलाय. साईबाबा समाधी शताब्दी वर्षाच्या निमित्ताने वर्षभर धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, पादुका दर्शन आदी कार्यक्रमांचे आयोजन संस्थान करत असून आजचे समर्पण ध्यानयोग महाशिबिर याचाच भाग आहे. सुरतच्या श्री शिवकृपानंद स्वामींच्या शिबिरातून मला शिर्डी येथे ध्यानयोग शिबिर घेण्याची प्रेरणा मिळाली असे असल्याचे संस्थांचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी उपस्थितांना संबोधित करताना म्हटलंय. सुरतच्या शिबिराची एक सीडी मला मिळाली आणि ती सीडी ऐकली आणि तेव्हा मी अनेक विषयांचा अभ्यास जरी केला असला तरी ध्यान या विषयात एवढी गती मला प्राप्त नाही किंवा नव्हती, माहिती सुद्धा नव्हती. पण बाबा स्वामींची 8 दिवसांच्या प्रवचनांची सीडी ऐकल्यानंतर मला असं वाटायला लागलं की हे काहीतरी वेगळं आहे, की सायन्सला स्पिरिच्युअलिटी अधिक अर्थाने अधिक अंगाने समजून घेण्याची आजही आवश्यकता आहे. या ठिकाणी जर सायंटिस्ट मोठ्या संख्येने सहभागी झाले तर समर्पण ध्यानाचा मानव जीवनाच्या उपयोगासाठी किती त्याचा उपयोग होऊ शकतो याचा अभ्यास करण्याची आवश्यकता या ठिकाणी प्रतिपादन केली जाऊ शकते. उद्घाटन कार्यक्रमानंतर समर्पण ध्यानयोग महाशिबिरात मार्गदर्शन करताना शिवकृपानंद स्वामीजींनी साई म्हणजे साक्षात ईश्वर, जो कालही होता, आजही आहे आणि उद्याही असणार आहे. जशी जशी मानव सभ्यता विकसित होत गेली त्याचबरोबर विविध उपासना पद्धती उदयास आल्या. त्या सगळ्यात सांगितलेल्या उपदेशांनी मनुष्यामध्ये आंतरिक बदल होऊ शकला नाही. हिमालयाच्या गुरूंनी ह्यातून समर्पण ध्यानयोग संस्काराचा मार्ग काढला, ज्यामध्ये बाहेरून कुठलाही उपदेश केला जात नाही, केवळ पवित्र संस्कार संक्रमित केले जातात. समर्पण संस्काराने आत्मजागृती झाल्यावर काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे याचे ज्ञान आतूनच प्राप्त होऊ लागते असे असल्याचे अमृतवाणी केली आहे. वो प्रश्न आज भी युवा पीढ़ी के सामने, आज भी युवा पीढ़ी यही प्रश्न करती है
वो प्रश्न क्या है आज हम उसकी चर्चा करेंगे। मैं खूब छोटा था, 5 साल का था, मेरे नाना नानी के साथ रहता था, नन्हे आश्रम में रहता था। मेरी नानी और मेरा नाना, ये मेरा छोटा सा विश्व था, क्योंकि इन्हीं लोगों को मैक्सिमम टाइम था मेरे को देने के लिए, और मेरे पास उनको देने के लिए। मेरे नाना जी हनुमान भक्त थे, हर शनिवार को नवीन प्रसादालयाच्या मागील भव्य प्रांगणात या समर्पण ध्यानयोग शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यावेळी स्वामीजींची अमृतवाणी ऐकण्यासाठी मोठा साधक जनसमुदाय तसेच शिर्डी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी हजेरी लावली आहे। भव्य दिव्य असा आरास उभा करून एका आध्यात्मिक आणि सकारात्मक विचारांची मुहूर्तमेढ या ठिकाणी रोवली गेली आहे। प्रतिनिधी संदीप दवंगेसह सुवर्णा ताकटे, SP 24 तास, शिर्डी।